ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। तर आपण हा तिसरा अध्याय आता कर्मयोगाचा बघतोय आणि त्यात आपण बघितलं की कर्मयोग आणि या कर्मयोगामध्ये आपण दोन शब्द बघितले की एक कर्म आणि एक योग। कर्म आपण बघितलं की कर्म म्हणजे काय तर ॲक्शन, ॲक्शन म्हणजे काय पण कुठलीही ॲक्शन नाही म्हणजे झोपायची ॲक्शन नाही पण ॲक्शन म्हणजे प्रॉपर ॲक्शन। प्रॉपर ॲक्शनमध्ये आपण बघितलं की मग ॲक्शन कुठल्या तीन प्रकारच्या आपल्याकडनं होऊ शकतात की सत्व रज आणि तम। आणि दुसरा शब्द आहे त्याच्यामध्ये योग, योग म्हणजे आपला भाव कसा आहे ते कर्म करण्यामागचा किंवा आपला अटिट्यूड कसा आहे ते कर्म करण्यामागचा। तर असं मिळून हा कर्मयोग हा चॅप्टर आपण सुरू केला होता आणि त्या कर्मामध्ये जसं सात्विक कर्म येतं, राजसिक कर्म येतं आणि तामसिक कर्म येतं, तर आपण साधकांसाठी म्हणून हे सत्व म्हणजे सात्विक कर्म हे महत्त्वाचं आहे आणि तेच आपण करायला पाहिजे आणि आपल्या शास्त्रात त्याच्याबद्दल बरंच सांगितलं आहे आणि तेच आपण बघतो आहे की सात्विक कर्म करणं म्हणजे काय। त्यात आपण बघितलं होतं की जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीपासून बेनिफिट मिळेल, आपल्याला स्वतःला मिळेल आणि इतर लोकांना पण मिळेल। पण त्याच्यासोबत मग भाव कसा ठेवायचा तर श्रीकृष्णांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की प्रसाद बुद्धी म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी ठेवून कर्म कसं करायचं हे पहिलं अटिट्यूड म्हणजे तुम्हाला म्हणजे ते वेगवेगळ्या चार प्रकारचे आपल्याला इथे अटिट्यूड सांगतात कर्मयोगामध्ये की प्रसाद बुद्धी ठेवून ईश्वरार्पण बुद्धी देऊन की मी छोटी छोटी कामं जे करतो आहे ती भगवंताची सेवा मी करतो आहे देवाची, फक्त मंदिरातच नाही तर आपण प्रत्येक गोष्ट आपलं घर आपलं किचन आपलं प्रत्येक ऑफिस की जिथे मी बसतो आहे तिथे आपण जर भगवंताची जर काय प्रत्येक ठिकाणी आपण अनुष्ठान करत असू नुसतंच मंदिरात भगवंत आहे असं नाही आहे, मंदिरात गेलं तरच फक्त भगवंत आहे तिथे त्यांचं विशेष कदाचित अस्तित्व असू शकेल पण भगवंत सगळीकडेच आहे। माझ्या ऑफिसमध्ये देव नाही आहे का, माझ्या किचनमध्ये माताजी येऊ शकणार नाही का, येऊ शकतील। आपण जर ठाकूर करतो माताजी करतो की सदैव आपण त्यांचं म्हणतो की आपण त्यांना घेऊन राहायला पाहिजे तर आपण तसंच करायला पाहिजे की या किचनमध्ये माताजी पण बघतील आपल्या की माताजी आपल्या पाय लांब करून बसत आहेत किचनमध्ये बघतायत कसं आपण करतो आहे। तर तसं जर माताजी जर बसून काही कर्म म्हणजे बघत असतील आपल्याला किचनमध्ये तर आपण ते सगळं स्वच्छ चांगलं व्यवस्थित करायला पाहिजे। आता हा कसा आहे ना, हा प्रत्येक साधकांनी त्याच्या याच्याप्रमाणे आपण तो भाव आणायला पाहिजे। म्हणजे ऑफिसमध्ये मी गेलो आणि तिथे मी जर विचार केला की स्वामीजी समोर बसले आहे माझ्या डोळे वाटारून मोठे मोठे, काही मी खराब काम करू शकेन, थोडंसं गडबड केली की पुन्हा त्याचे डोळे मोठे होतात, आधीच ते डोळे मोठे स्वामीजींचे त्यात अजून पुन्हा मोठे होणार। तर असा अटिट्यूड जर आपण ठेवून प्रत्येक ठिकाणी जर कामं केलं किंवा प्रत्येक गोष्टीत जर भगवंताला पण आणता आलं आणि त्याला समर्पण करून जर जाता आलं की मी ऑफिसमध्ये काम केलं 2 तास 3 तास काम केलं आणि बस स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी जेवढी बुद्धी होती मला तेवढ्याने मी केलं, काही चूक भूक झाली असेल तर माफ करा, किचनमध्ये मला जे काही काम करायचं काम पण केलं माताजीने सांगितलं माताजी एवढंच मला येतं तुम्ही खूप काही केलं असेल मला माहीत नाही पण मी जेवढं चांगलं प्रकारे करायचं असेल तेवढं केलं, त्यात काही कमी जास्त असेल तुम्ही मानून घ्या। बऱ्याच भक्तांच्या घरामध्ये ही एक प्रथा आहे की काहीही आपण स्वतः जेवण करण्याच्या आधी आपण ठाकुरांना दाखवतो प्रसाद तो ताटामध्ये घेऊन जातो आणि दाखवतो ठाकुरांना, तर तिथे तसंच सांगायचं माताजींना किंवा माताजी ते आम्ही असं जसं झालं माझ्या तरी मी ठाकुरांना दाखवलं। आणि माताजी तर म्हणजे सगळ्यात प्रॅक्टिकल माताजी आहेत की
आपल्याला तो इन्शुरन्स माहीत आहे एकदा की एकदा माताजी जात होत्या कुवाल पाळ्याला तर रस्त्यात ते म्हणजे भाताच्या म्हणजे मातीच्या हांडीमध्ये जे भात शिजवला होता तर ते काही कारणामुळे ठाकूरांना भोग दाखवताना ती पडली. मग माताजींनी सरळ वरती सावकाश हळूहळू वरचा भात उचलला आणि ठाकूरांना दिला आणि प्रसाद ऑफर केला. आता अशा ठिकाणी ते पुन्हा सगळं फेकून द्या आणि पुन्हा नवीन आणा आणि पुन्हा सगळं करा ते शक्य नव्हतं. तर माताजीचं प्रॅक्टिकल उदाहरण आहे सगळ्या गोष्टींमध्ये. शी इज द मोस्ट कम्पॅशनेट. तर यासाठी म्हणून सांगायचं की ठीक आहे, आता आम्ही महाराष्ट्रीयन ठाकूरांचे भक्त आहोत, आम्ही पोळ्या खातो, ठाकूरांना पोळीच खावं लागणार आहे, उपाय नाही आहे, भात देऊ शकत नाही मी ठाकूरांना, सरळ सरळ आहे, गणित सरळ आहे. तर असं जितकं आपण देवाला आपण आपलं मानून त्याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ जितकं काही आपण त्यांना आळवता आलं आपल्याला तर ते कर्म झालं ईश्वरार्पण बुद्धी. आणि त्याच्या रिझल्टचा त्याचा अनुकूल असो रिझल्ट की प्रतिकूल असो त्याचा आपण विचार करायला नको. जे काही मला त्या माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं आणि त्यानंतर जे काही त्याचं अनुकूल प्रतिकूल त्याचा रिझल्ट असेल त्याप्रमाणे तो मिळेल माझ्या प्रारब्धाप्रमाणे किंवा माझ्या जे काही माझं फळ मिळायचं असेल त्याचं त्याप्रमाणे मिळेल. जसं आपण बघतो ना क्रिकेट त्या खेळामध्ये अंपायर, त्या अंपायरने सांगितलं आऊट म्हणजे आऊट, बाकी कोणी तिथे अपील करत नाही तुम्ही कसं काय आऊट केलं कसं काय केलं, तिथे बोलायचा चान्स नसतो, त्याला फक्त खेळायचा चान्स असतो. त्याला चान्स दिला आहे खेळायसाठी की हा बॉलर आहे आणि ही बॅट आहे आणि हे स्टंप आहे, तू स्टंपला वाचवायचा आहे आणि त्या बॉलरला खेळायचं आहे, एवढंच तुमच्या हातात आहे. हे एवढ्या सगळ्या फक्त गोष्टींमध्ये आपल्याला खेळायचं आहे, बाकी रिझल्ट आपल्या हातात नाही आहे, तो दैवाधीन आहे. तर त्याच्यामुळे प्रतिकूल आणि अनुकूल कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जर ईश्वराला धरून जर आपण कर्म करत गेलो तर ते इथे भगवंत म्हणतात की ते आहे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर. मग त्यानंतर भगवंत आपण बघितलं की ॲटलिस्ट ते कर्म तुम्हाला करायचं नसेल शरीर यात्रा चालवण्यासाठी म्हणून तरी कर्म करा, म्हणजे कर्म करणं तुम्हाला भाग आहे, त्याच्याशिवाय उपाय नाही आहे, कोणीच कर्माशिवाय राहू शकत नाही. मग कर्माशिवाय आपण राहू शकत नाही तर चांगलं कर्म करा, सात्विक कर्म करा. त्यानंतर मग भगवंत या श्लोकात म्हणतात की नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो हि अकर्मण, की कर्म सोडणं तुम्हाला शक्य नाही आहे पण नियतम कर्म करू. नियतम कर्म करू म्हणजे की जे शास्त्रात सांगितलेलं आहे कर्म त्याप्रमाणे करू, म्हणजे मला असं वाटलं असं नाही. म्हणून मी त्याच्यावर मागच्या क्लासमध्ये आपण बोललो होतो की त्या पंचमहायज्ञ म्हणा किंवा कुठलंही, म्हणजे पंचमहायज्ञ याला काही आता आपण त्याला मॉडर्न रूप पण देऊ शकतो, तेच पंचमहायज्ञ आपण मॉडर्न या युगासाठी पण वापरू शकतो कारण त्यात वेगळं काहीच नाही आहे, ते पूर्वापार चालत आलेली ती मेथड आहे. बरेच वेळा असं असतं ना की ते जुनं काय ते पंचमहायज्ञ सांगितलं आहे आम्हाला काही माहीत नाही आणि ते कसलं काय असतात माहीत नाही, तसं नाही आहे, ते खूप सिम्पल आहे, ते आपण या युगामध्ये पण ते आपण वापरू शकतो. तर जर तुम्हाला नियतम कर्म करू तुम्हाला करायचं आहे तर ते तुम्ही करा, आणि जर ते नाही केलं तर काय त्याच्यासाठी जो काही मग तुम्हाला त्याचं फळ भोगायचं असेल पनिशमेंट असेल काही मिळणार किंवा काही तुम्हाला त्याचं विपरीत फळ मिळणार असेल तर ते तुम्ही भोगा, सिम्पल आहे. एकतर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करा किंवा मग त्याचा जो काही इफेक्ट असेल तो तुम्ही भोगा. म्हणजे आपण इथे बरेच वेळा म्हणजे जे शास्त्राला अनुकूल नाही किंवा जे आपल्या कामना वासना पुरवण्यासाठी म्हणून आपण कर्म करत असतो आणि त्याला प्युरिफाय करायसाठी म्हणून आश्रमात जाऊन कुठे जाऊन आपण काही ते दान देत असतो किंवा जाऊन गंगेत स्नान करून येत असतो आणि म्हणतो की रिझल्ट मिळत नाही मला, त्या गंगेत जाऊन स्नान करून येऊन किंवा ठाकूरांना काय थोडंफार पैसे ते प्रणामीपासून टाकून ते काही धुतल्या जात नाही हे क्लिअर व्हायला पाहिजे. हां टाका तुम्ही प्रणामी बॉक्सने पैसे, त्याचा सदुपयोग होईल, ते एका प्रकारचं कर्म झालं, चांगलंच कर्म झालं, पण त्या कर्मामुळे तुम्ही जर ठाकूरांच्या पेटीत काही पैसे टाकले तर त्याच्यामुळे तुम्हाला काही नक्कीच लाभ होईल. पण याचा अर्थ असा नाही की माझे केलेले कर्म त्यांनी कटतील, ही फार चुकीची कल्पना असते लोकांची की मी काहीतरी उलटपालट करायचं आणि मग ठाकूरांच्या हुंडीत जाऊन पैसे टाकायचे म्हणजे मी मागे केलेलं पाप ते आता धुतलं गेलं.
हां तू पैसे हुंडीत टाकल्यामुळे तुला काहीतरी नक्की चांगलं काही फळ मिळेल की बाबा हे पैसे सेवेसाठी जातील, निष्काम सेवेसाठी म्हणून, पण त्याच्यामुळे मागची पाठी साफ होईल हे गणित कुठे काही बसत नाही। हे बऱ्याच म्हणजे चुकीची धारणा आहे, हां ही फार चुकीची धारणा, फार रॉंग नोशन आहे। तर ही आपण पूर्ण काढून टाकायला पाहिजे की मी जे मागे कर्म केलं असेल त्याचं मला फळ त्याप्रमाणेच भोगावं लागणार आहे, त्याला काही उतारा नाही आहे। हां ठीक आहे, तो उतारा कसा करायचा असेल तुम्हाला मग समजा मला वाटलं की मी काही चुकीचं काम केलं होतं, त्यासाठी मग तुम्ही त्याचं फळ ते मिळेल मिळेल, पण ते न तसं कर्म पुन्हा न करता मी चांगले कर्म करायच्या मागे लागायला पाहिजे की मी तेव्हा चूक केली होती त्याचं जे काही फळ मिळायचं ते मिळेल, पण याच्यानंतर मी तशी चूक न करता मी चांगल्या प्रकारे कामं करतो। तर आमच्याकडे नाही का आमच्याकडे भक्त होते पुण्याला, तुम्हाला सांगितलं असं कदाचित तेव्हा की त्यांचं नेहमीच असायचं की ठाकूर मला 5 कॉन्ट्रॅक्ट द्या, त्यातला 1 कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला दिला, म्हणजे वर्षभर मला 5 कॉन्ट्रॅक्ट मिळून द्या गव्हर्नमेंटचे किंवा काय कुठले साखर कारखान्याचे काय, आणि त्यातला 1 कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिला, म्हणजे कसं की 1 कॉन्ट्रॅक्टचे पैसे जेव्हा येईल तेव्हा ते ठाकूरांना डोनेशन देतील, साधूंना खाऊ घालतील, भंडारा करतील, सगळं करतील। पण हे 4 कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी जे काहीही 2 नंबर करून 4 कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे त्याचं कर्म मात्र हे 1 कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार नाही आहे, हे त्याला कळत नाही आहे आणि हे बऱ्याच लोकांना कळत नाही ही गोष्ट। म्हणून इथे भगवंत म्हणतात की नियतम कुरु कर्मत्वम, की ज्या प्रकारे सांगितलंय त्याप्रमाणेच कर्म कर, जर नाही झालं तर त्याचं तुला फळ भोगावं लागेल, त्याचे तयार राहा, घाबरायचं काय, मला जर मी जर चूक केली तर त्याला घाबरायचं काय, ठीक आहे चूक झाली, पण देवाला सांगायचं की ठीक आहे माझी चूक झाली, मी नेक्स्ट टाइम चांगला करायचा प्रयत्न करेन, पण देवा मला ते माझं ते मी चुकलं म्हणून मी हे आता हे असं करतो, त्याला काही अर्थ नाही आहे। बरं याच्यावर बऱ्याच वेळा लोकांचं याच्यावर गोंधळ असतो। त्यांनी हे हा 3रा प्रकार त्यांनी सांगितला। 4था प्रकार ते म्हणतात की यज्ञार्थात कर्म कर, की तू पूजा समजून कर्म कर। आता हे पूजा समजून म्हणजे कसं, हे आहे थोडंसं ते स्पिरिच्युअल गळे भगवंत जातात। पहिल्यांदा म्हणले ते की फक्त ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर, त्यांनी अनुकूल प्रतिकूल याचा काही तू विचार करू नको। दुसऱ्या ज्यात ते म्हणतात की शरीर यात्रासाठी पण तुला कर्म करायचं आहे त्याच्यामुळे चांगलं कर्म कर। 3रा ज्यात म्हणतात ते की नियतम कर्म कर, की जे तुला शास्त्राने सांगितलं आहे ते कर्म कर। आता इथे 4थ्या सांगितलं आहे की जर साधकाला चित्तशुद्धी पाहिजे असेल, त्याला कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नसेल, त्याला चित्तशुद्धी पाहिजे असेल, तर इथे म्हणतात की तू यज्ञ ॲज ए पूजा कर्म कर। आपण घरामध्ये पूजा का करतो, आपण यज्ञ का करतो, की त्याच्यापासून मला काहीतरी फळ मिळायला पाहिजे, की मी ही पूजा केली, मी सत्यनारायणाची पूजा केली आणि या सत्यनारायणाच्या पूजेपासून मला असं असं काहीतरी प्राप्त झालं। एखादा मी यज्ञ केला किंवा काय कुठल्या प्रकारचा आपण म्हणजे विष्णू सहस्रनामाचा काय 108 वेळा पारायण केलं, हे केलं, जे काही करायचा प्रयत्न केला आपण, या सगळ्या गोष्टींनी मला पुण्य मिळेल, पण आता मी जे काही कर्म करतो आहे हे माझं चित्तशुद्धी होण्यासाठी म्हणून मी कर्म करतो, बाकी मला काही फळाची अपेक्षा नाही किंवा काही नाही। म्हणून इथे भगवंत म्हणतात की आता तू त्याच्यासाठी ॲज अ यज्ञ, यज्ञामध्ये आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी देतो। तुम्हाला नचिकेताची गोष्ट माहीत आहे कठोपनिषदातली, की जेव्हा त्यांनी त्याच्या वडिलांनी यज्ञ सुरू केला होता तेव्हा त्या यज्ञाची प्रिकंडिशनच होती अशी होती की तुमच्याकडे जे काही सगळ्यात श्रेष्ठ आहे, जे काही चांगलं आहे ते तुम्हाला तिथे द्यायला पाहिजे। म्हणजे चांगलं वाचवून मी काही खराब देणं हा यज्ञ झाला नाही। यज्ञ म्हणजे यू हॅव टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग। म्हणून ते पितो दका जगद तृणा त्या सांगितलं आहे की त्याचे वडील जेव्हा त्या नचिकेते वडील जेव्हा अशा गाई देऊ लागले की त्या काही कामाच्या नाही, आपल्याला मरायला टेकलेल्या आहेत, तर दूध देऊ शकत नाही, चारा खाऊ शकत नाही, अशा गाईंना देऊन तू काही मोठं फळ प्राप्त करू शकत नाही। तुला द्यायचं असेल तर यू हॅव टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग। म्हणून आपल्या हिंदू याच्यामध्ये सॅक्रिफाईसला किंवा त्यागाला एवढं महत्त्व आहे, की वेन यू हॅव टू अचीव समथिंग यू हॅव टू गिव्ह अप दिस वर्ल्ड, यू हॅव टू गिव्ह अप दिस एव्हरीथिंग, मनी, पॉवर, इवन युअर बॉडी। तर हे जे कोणी द्यायला तयार आहेत
त्याला आपण म्हणायचं की यज्ञ. अशा प्रकारे यज्ञाचा जर तुमच्यामध्ये जर मानस असेल, अशा प्रकारे यज्ञाची जर तुमच्या मनामध्ये मानसिकता तयार होत असेल, तर ते कर्म तुमचं चित्त शुद्ध करायला कारणीभूत होतं. म्हणून इथे ते म्हणतात की तू यज्ञासाठी म्हणून कर्म कर. आता पुढचं आपण आज या क्लासमध्ये सुरू करू, 11वा श्लोक. ते म्हणतात की हां, आपण 10वा श्लोक बघितला होता. इथे म्हणतो त्यांनी की हां, इथे त्यांनी म्हटलं होतं की या ब्रह्मदेवानीच हे वेद उत्पन्न केले आहे. आपण म्हटलं होतं की जसं वेद जसं मॅन्युअल आहे भगवंतांनी दिलेलं आपल्याला, हां, तर त्याप्रमाणे हे सगळं दिलेलं आहे आणि त्याचा वापर करून, त्या मॅन्युअलचा उपयोग करून, त्या वेदांचा उपयोग करून, त्या धर्मशास्त्राचा उपयोग करून तू हे पूर्ण जीवन व्यापन करायचा प्रयत्न कर. आता कोणी म्हणतील की काय सगळं इरिलेव्हंट आहे, हे केव्हा वेद होते 5000 वर्षापूर्वीचे, आणि आम्ही आता 21व्या शतकात जगतो आहे, एवढं फास्ट लाईफ झालं आहे, किंवा असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, हे कसं शक्य नाही आहे, आपण बरंचदा म्हणू शकतो असं. परंतु जर तुम्हाला खरोखर काही मिळवायचं असेल, म्हणजे तुम्हाला पैसा मिळवायचा असेल, तर तुम्ही दिवसातले 14-14 तास आपण काम करतो ना, तुम्हाला कुठलीही गोष्ट, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे, मनासारखं काही एखादी गोष्ट पाहिजे असेल, तर ते करण्यासाठी तुम्ही कित्येक दिवस त्याच्यासाठी घालवता, कित्येक वेळ त्याच्यासाठी घालवता. तिथे तुम्ही वेळ बघत नाही, काळ बघत नाही, फॅमिली बघत नाही. लोक पैशासाठी अमेरिकेत जातात, बायको इथे असते, मुलं असतात, तो अमेरिकेत काम करत असतो. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट करण्यासाठी जेव्हा तुम्ही दिवस रात्र एक करू शकता, तर तुम्हाला जर खरोखर चित्तशुद्धी पाहिजे असेल, तुम्हाला जर खरोखर तुमच्या जीवनामध्ये शांती पाहिजे असेल, तर ह्या पण गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण या गोष्टीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. जे काही आहे, तुम्ही 21व्या शतकात तुम्ही आज जे जगता आहात, हेच तुम्हाला जगायचं आहे. फक्त धर्माला सोबत ठेवून जगायचं, की अधर्मानी, अनैतिकतेनी, इमॉरली मी काहीही करणार नाही. त्यासाठी कष्ट आहेत, त्याला उपाय नाही आहे, ते कष्ट तुम्हाला भोगायला पाहिजे. ते नाही भोगितलं, बरेच वेळा आपण काय करतो की काय हे जगाची रीत तशी झालेली आहे, हे जग असंच आहे महाराज, तुम्हाला काय कळतं, तुम्ही तर मठात राहता, तुम्हाला कळत नाही सगळे हे. हां, हे आम्हालाही कळतं. माझ्या आमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, गेल्या 1.5 महिन्यापासून आमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे. कारण काय की त्या एजंटला पैसे मिळणार नाही, त्याला माहीत आहे. पण आम्ही पण बसलो की कुठल्या एजंट थ्रू करून पैसे देऊन ते आम्हाला काम करायचं नाही आहे. आम्ही 2 वेळा जाऊ 4 वेळा जावं लागेल मला तिथे जाऊन, प्रत्यक्ष उभं राहावं लागेल त्या ऑफिसर समोर. त्याला केव्हा केव्हा वाटेल बाबा ठीक आहे सही करून द्या याच्यावर. तर हे कष्ट तुम्हाला घ्यावं लागतील. म्हणून ही इथे 21व्या शताब्दीचा आणि 2000 वर्षापूर्वीचा याचा काही संबंध नाही आहे. इथे फक्त संबंध आहे तुम्ही धर्माला धरून कमवा, पैसे कमवा, गडगद्य संपत्ती कमवा, पण धर्माला धरून तुम्ही भोग भोगा, सगळं करा, पण जसं सांगितलंय लोणच्याप्रमाणे. तेच तुमच्या लाईफचं एक आयडियल करू नका, तेच तुमच्या लाईफसाठी म्हणून एक काय आपलं मन एक आयडियल ठेवू नका. तर या जे गीतेत सांगितलेलं आहे म्हणजे आजही रिलेव्हंट आहे. म्हणजे बरेच वेळ आपल्याला असं वाटतं की शास्त्र इरिलेव्हंट झालेलं आहे, शास्त्राची आपल्याला आता 21व्या शतकामध्ये आवश्यकता नाही आहे, किंवा हे आता जुनाट झालेलं आहे सगळं. जुनाट काही नाही आहे, कारण हे युग काही चेंज होत नाही, तेव्हा पण असे लोक होतेच. जेव्हा भगवंतांनी ही पूर्ण गीता अशी लिहिलेली आहे तेव्हा त्यांनी कलियुग येईल म्हणून लिहिलेले नाही आहे. ते तेव्हा तसे लोक होते, तेव्हा त्यांना तसा अनुभव होता, म्हणून त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कृष्णांच्या काळामध्ये असे लोक नव्हते. हे सगळे आपल्यासारखे आतासारखे सगळे सॅम्पल त्यांच्यासमोर होते, भगवंतासमोर त्यांच्यासोबत कौरव होते, त्यांच्यासमोर सगळे लोक होते. हे सगळे 2 नंबर करणारे, वैर करणारे, किंवा हे सगळे असूया करणारे सगळे लोक त्यांच्यासमोर होते. आणि त्यांना समोर ठेवून हे लिहिलेलं आहे. आणि तेच लोक आज पण आहेत. त्याच्यामुळे युग जरी बदललं असलं तरीही लोकांचं जो काही मनोभाव आहे किंवा लोक जे आहेत ते काही बदललेलं नाही आहेत.
नेचर माणसाचं चेंज झालेलं नाही आहे. मे बी त्याचं काय परिमाण वेगळं झालं असेल किंवा आजकाल काळ वेगळा झाला असेल. म्हणून ही गीता आज पण रिलेव्हंट आहे, म्हणून इतक्या वर्षांपासून आज पण गीता वाचल्या जाते आणि त्याचा अभ्यास केला जातो. म्हणून इथे हा विचार करू नये की हे आमच्यासाठी नाही आहे आणि हे तेव्हासाठी लोकांसाठी होतं आणि आजकाल सगळं हे वेगळं झालेलं आहे असं काही नाही आहे. हां, आता ह्या 11व्या श्लोकात ते म्हणतात की देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वः परस्परं भावयंत श्रेय परमाप्सत. की इथे भगवंत म्हणतात की आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की हा माणूस हा आयसोलेटेड नाही आहे. आयसोलेटेड म्हणजे आपल्याला या समाजातला घेऊन राहायचं आहे, म्हणजे हे सायकल आहे. आपण पुढे बघू की इथे मी एकटा राहीन, मी एकटा जगेन हे शक्य नाही. मला दुसऱ्या माणसांवर या पूर्ण नेचरवर डिपेंड राहूनच मला जगायचं आहे. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे जे देवता आहे, देवता म्हणजे काय की हे जे नॅचरल फोर्सेस आहेत आपले सगळे, म्हणजे हे काय म्हणतात त्याला वरुण देवता, इंद्रदेवता हे वगैरे वगैरे, तुम्ही आता देवता काढून टाका. देवता म्हणलं की वरुण देवता, इंद्रदेवता, आपण पुन्हा म्हणू की काय तुम्ही पुराण काळामध्ये चालला आहात ते काढून टाका. पण ह्या नॅचरल फोर्सेसचं कोणीतरी त्याचा एक अधिपती आहे, समबडी इज देअर टू कंट्रोल दिस. म्हणून इथं भगवंत म्हणतात की हे जे काय निसर्गाचा हा जो नियम आहे, निसर्गाचा जो काही म्हणजे निसर्गाच्या मध्ये वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत आणि त्या शक्तींचे जे अधिपती आहेत त्या लोकांना तुम्ही जर काय म्हणतात त्यांच्याशी जर तुम्ही काय व्यवस्थित राहिलात, म्हणजे त्यांना जर तुम्ही खुश केलं तर ते पण तुमच्यावर खुश होतील. बिलकुल सिंपल आहे. म्हणजे साधारण तुमच्या म्हणजे मठात तुम्हाला जर यायचं असेल अवेळी तर तुम्हाला त्या वॉचमनची ॲटलीस्ट बोलावं, भाई वॉचमनला तुम्हाला बोलावं लागेल की वॉचमन ते तर थोडंसं काम आहे, थोडं सोडणं मला. आता तुम्ही मठात खूप मोठे असाल, तुम्ही मोठ्या कारमध्ये आला असाल, पण जेव्हा तिथे वॉचमन उभा आहे त्याची पॉवर आहे ती, तो तुम्हाला म्हणू शकतो की नाही मॅडम जाऊ शकत नाही तुम्ही आत, गेट बंद झालं. तेव्हा तुम्ही म्हणा अरे बाबा थोडं करून दे ना मला, थोडंसं काम आहे, जस्ट 5 मिनिटात गेले आणि 5 मिनिटात आले. आता तो जर खुश झाला तर तो तुम्हाला सोडेल आणि तो जर नाखुश झाला तर सोडणार नाही तुम्हाला. तर तसंच हे आपलं हे हा पूर्ण निसर्ग किंवा हे पूर्ण नेचर आणि या नेचरच्या ज्या अधिपती अधिष्ठात्री देवता आहेत तिथे भगवंत म्हणतात की त्या देवांना तुम्ही संतुष्ट करा. या यज्ञाने देवांना तुम्ही तृप्त करा. म्हणजे कुठल्या यज्ञाने? या कर्मयज्ञाने. हे कर्म करून त्यांच्याप्रती तुम्ही रिस्पेक्ट दाखवून या यज्ञाने देवांना तुम्ही संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला संतुष्ट करून याचप्रमाणे परस्पर कर्तव्य समजून उन्नती करत परम कल्याणाला ग्रास व्हाल, प्राप्त व्हाल, सॉरी ग्रास नाही प्राप्त व्हाल. की साधारण मनुष्य आणि ह्या शक्ती, म्हणजे ज्या शक्ती आपल्यावर, म्हणजे आपण म्हणतो ना की आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, या तीन जेव्हा आपण शांती मंत्र म्हणतो तेव्हा आपण ह्या तीन शक्तींचा म्हणजे शांतीच्या वेळेस हे करतो की ह्या ज्या आता हे नॅचरल कलॅमिटी झाल्या, हे जे काय म्हणतात त्याला भूकंप येतो किंवा वादळ आलं किंवा हे आलं, तर हे आता आधिदैविक झालं. आधिभौतिक म्हणजे की माझ्या म्हणजे माणसांच्या पेक्षा पण इतर लोक जे आहेत, माझे शत्रू आहे, माझे काय हितचिंतक म्हणा की शत्रू म्हणा किंवा इतर योनी ज्या माझ्यासोबत ज्या काम करतात त्यांच्यापासून मला काही त्रास होऊ नये. हां, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण याचं अस्तित्व आपण मानायला पाहिजे की या गोष्टींची पण यांच्या गोष्टी यांच्याशी पण आपण एक समरस राहून आपण काम करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकटं राहून चालणार नाही आहे, म्हणजे थोडक्यात भगवंतांना सांगायचं आहे की तुम्ही आयसोलेट होऊन जगू शकत नाही. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला या
नेचरमध्ये सगळ्यांसोबत राहून सगळ्यांना घेऊन तुम्हाला जगायचं, म्हणजे यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट इन दिस नेचर, म्हणजे तुमचा पण त्याच्यामध्ये भाग असायला पाहिजे. म्हणजे आज जे मी इथे आहे हा फक्त माझ्यासाठी म्हणून नाही की या नेचरमुळे पण मी जगतो आहे. म्हणजे हे पंचमहाभूत जर नसते तर मी जगू शकलो असतो का? हे पाणी नसतं, हवा नसती, तर मी जगू शकलो असतो का? नसतो जगलो. मग ही जी शक्ती आहे ते इंद्रदेवता वगैरे सोडून द्या, तुम्हाला नाही आवडत ना त्यांच्या नावावर सोडून द्या, तुम्हाला वाटते ते पुराणातल्या सोडून द्या. पण ह्या ज्या शक्ती आहे या शक्तींना मी जर रिस्पेक्ट देऊन त्यांना जर मी संतुष्ट केलं तर ते मला संतुष्ट करतील. म्हणजे मी जर मालकाला संतुष्ट केलं तर मालक माझ्या खुश होईल की बाबा थोडंसं मला मालक मालकाची सेवा केली तर मालक म्हणेल बाबा दोन दिवस मला सर सुट्टीवर जायचं आहे, तो द्या ना सुट्टी. अच्छा ठीक आहे, जा दोन दिवस फिरून ये. तर थोडक्यात इथं प्रॅक्टिकली भगवंत सांगतात की तुम्ही ह्या सगळ्या निसर्गाच्या ज्या शक्ती आहेत आणि तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल हे दोघंही परस्पर लिंक आहात. तुम्ही दोघांनी पण एकमेकावर अवलंबून आहात, म्हणजे नेचर तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही नेचरवर अवलंबून आहे. म्हणून ह्या दोघांच्या परस्परांच्या संयोगाने परस्परम भावयंत तुम्ही दोघांनाही एकमेकांना घेऊन दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून तुम्ही हे जीवन व्यापन करा असं भगवंताने इथे सांगायचं आहे. पुढे ते म्हणतात की इष्टान भोगान ही वो देवा दास्यंते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भूंते स्तेन एव सह. 12वा श्लोक. तर इथे भगवंत म्हणतात की हा जो कर्मयोगी आहे हा कर्मयोगी जो आहे या कर्मयोगीने काय करायला पाहिजे की पूर्ण त्याचं जीवन लिगली इथिकली व्यवस्थित धर्माला धरून, म्हणजे धर्म अर्थ काम त्याला जर मिळवायचं आहे, ते तीन पुरुषार्थ त्याला जर मिळवायचे असतील तर त्यांनी या जगामध्ये इथिकल लिगल आणि मॉरल या सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट राहून त्यांनी जीवन जगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या कर्मयोगाने कुठल्याही प्रकारचा लोभ दाखवू नये. लोभ दाखवू नये म्हणजे कसं, इथे पुन्हा प्रश्न येतो एक्सप्लॉयटेशनचा. म्हणजे या नेचरपासून मी एक्स्ट्रा काही, म्हणजे त्याला एक्सप्लॉयट करून काही माझ्या स्वार्थासाठी घेणं हे चुकीचं आहे. हां, तर इथे जर कोणी कर्मयोगी असेल तर त्यांनी स्वतःचा स्वार्थपूर्तीसाठी म्हणून ह्या नेचरचा उपयोग करू नये. मग आता कोणी म्हणेल की काय बाबा तुम्ही म्हणताय की नेचर या नेचरचा कोणी हा देवता आहे वगैरे वगैरे, आम्हाला कशाला पाहिजे हे सगळं, मला माहीत नाही काय, मी काम करतो आणि मी खातो बस संपलं, मी स्वतः कमावतो पैसे आणि मी मजा करतो, त्यात कुठे मध्ये हे देव वगैरे वगैरे आलेले आहेत, त्याचे काही संबंधच नाही आहे माझ्या देवांशी, मी कमावतो आणि खातो, मी देवाला दिलं काय नाही दिलं काय त्याचे माझा काय संबंध आहे. पण इथे भगवंत म्हणतात की हे सगळी शक्य असलं, तू तुझा स्वतः कमवत असला सगळं असलं तरीही एक लक्षात ठेव की भगवंत काय प्रत्यक्ष तुझ्या समोर यायला पाहिजे असं नाही आहे. देर इज अ लॉ ऑफ नेचर, म्हणजे तुमचा जो खूप सुंदर म्हणजे कुठल्या एका जातीचं बी आहे आणि तुम्ही जमिनीत पेरलं, पण ते पेरल्यानंतर ते बी फुटणं, त्यातनं झाड उगवणं, दिस इज द नेचर ऑफ लॉ. इथे तुम्ही काहीच करत नाही, तुमचं सायन्स काही कामात येत नाही तुमचं. आपण खातो, आपण पचवतो अन्न, त्या अन्न पचवल्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं सगळं विभाजन होतं, रक्तामध्ये, मांसामध्ये, मेदामध्ये, त्या अष्टधातूमध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये पचवल्या जातं. दिस इज लॉ ऑफ नेचर. इथे कुठेतरी शक्ती काम करते तुमची, इथे काय सायन्स आहे तुम्हाला सांगा, इथे कुठलं सायन्स काम करतंय, इथे कुठलं सायन्स तुम्हाला शिकवतंय असं होतं तसं होतं. तर हे लॉ ऑफ नेचर, म्हणजे फूल आलं पण फुलाचे कळी ती उमळणं, त्यातनं सुगंध बाहेर येणं, दिस इज अ लॉ ऑफ नेचर. तर या लॉच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे.
बिकॉज यू कॅनॉट प्रोड्यूस एनिथिंग अनलेस देर इज अ लॉ ऑफ नेचर. तुम्ही काहीच करू शकत त्याच्यासमोर. तर इथे भगवंतांचं म्हणणं आहे की तुम्ही देवाला मानू नका, ठीक आहे चालेल मला, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्म बळावर तुम्ही या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करताय ते तुम्ही करा, परंतु ह्या याच्या मागे जो एक कुठला तरी एक लॉ युनिव्हर्सल लॉ काम करतो आणि तो लॉ आपण तयार केलेला नाही आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती ही आपण तयार केलेली नाही आहे, हवा आपण तयार केलेली नाही, पाणी आपण तयार केलेलं नाही आहे, शरीर आपण तयार केलेलं नाही आहे. शरीराची इतकी अद्भुत यंत्रणा आहे ही सगळी. हा की या कानामध्ये हे जे त्याला काय म्हणतात ना एक शब्द आहे आठवत नाही आहे, त्याचं ते लिक्विड छोटंसं लिक्विड असतं कानामध्ये, त्याचं जर थोडंसं इम्बॅलन्स झालं तर तुम्ही चक्कर येऊन पडाल, तुम्ही सरळ चालू शकणार नाही, डोकं फिरेल तुमचं, पूर्ण पृथ्वी फिरायला लागेल. ते एवढंसं ते लिक्विड कानामधलं तुमचं पूर्ण शरीराचं एवढ्या 100 किलो वजनाचं आपलं बॅलन्स ठेवतो. ना व्हॉट इज दॅट लॉ? सो भगवंत म्हणतायत की त्यासाठी तू भगवंताला भगवंताचा ॲटलिस्ट तू रिस्पेक्ट कर, की भगवंताचा नाही तर ॲटलिस्ट या लॉचा तू रिस्पेक्ट कर, की एवढं समजून तू चाल, एवढं समजून तू हे कर की कुठलं तरी काहीतरी एक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवत आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की इष्टान भोगान ही वो देवा दास्यंत यज्ञ भावित तैर्दत्तान पदायित, की यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला न मागताही प्रिय भोग देतील. त्यांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देताच उपभोगतो तो खरोखरच चोर होय. म्हणजे इथे मी जर भगवंतांना मानलं तर मला ऑक्सिजन मिळाला, आणि एखादा जिथे नास्तिक असेल त्याला ऑक्सिजन देणार नाही असं भगवंत भेद करत नाही. बघा, जो मला मानेल त्यालाच फक्त मी पाणी देईल, आणि जो मला मानत नाही त्याला मी खारट पाणी देईल, हा भेद भगवंत करत नाही. म्हणून इथे म्हणतात की ते की यज्ञाने तृप्तले तुम्हाला न मागताही प्रिय भोग देतील. तुम्ही मागत नाही आहात काही त्यांना, पण तरीही तुमचं शरीर चालू आहे, तरीही तुम्ही अन्न टाकलं की पिकतं, तरीही तुम्हाला पाणी मिळतं, तरीही तुम्हाला हवा मिळतं. तर हे जे न मागताही भगवंत देतात, परंतु एवढं समजून जर आपण भगवंताच्या प्रती जर आपण आपला रिस्पेक्ट नसेल किंवा या लॉच्या प्रती जर आपलं काहीही आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूड नसेल आणि असं न ठेवता जो भोग भोगतो त्याला म्हणतात तो चोर होय. की त्याला तेवढी पण अक्कल नाही आहे, तेवढं पण नाही आहे की ॲटलिस्ट एवढं मला सगळं फ्री मिळत आहे, कम्प्लिटली फ्री, काही तुम्हाला पैसे द्यावं नाही, टॅक्स द्यावा लागत नाही, तरीही मी भगवंताला त्याच्याबद्दल काही देत नाही. तर म्हणून इथं म्हणतात की असा माणूस असा जर कोणी असेल तर इफ यू फॉरगेट धिस लॉ तर तुम्ही चोर आहात असं भगवंत इथे म्हणतायत. ते म्हणतायत की यज्ञशिष्ठा शिनस संतो मुच्यंते सर्व किल विषयी भुंजते ते त्वघम पापा ये पचंती आत्मकारणा. हाच सब्जेक्ट ते थोडस पुढे ठेवत आहेत. की आता इथे ते म्हणतात की ठीक आहे, पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही देवाचा आदेश म्हणून कर्म करा, मग म्हणतात की यज्ञ म्हणून पूजा करा, यज्ञ किंवा पूजा या यांनी तुम्ही पूजा करायचा प्रयत्न करा. नंतर आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की चित्तशुद्धीसाठी म्हणून तुम्ही कर्म करा. आता इथे भगवंत म्हणतायत की यज्ञशिष्ट, की ॲटलिस्ट तुम्ही कर्म करा देवाचा प्रसाद समजून, म्हणजे कर्मफल जे कर्म करतो त्याचा प्रसाद. म्हणजे आता समजा आपण एखादं मी जेवायला बसलो आणि ते जेवताना जर कोणी दुसऱ्याला कोणी मागितलं तर मी म्हणतो नाही ते उष्ट झाल्या मी देत नाही तुला, परंतु भगवंताला जे आपण देतो जेवायला ते जेव्हा परत येतं त्याचा आपण प्रसाद म्हणतो त्याला. म्हणजे मी जे काही कर्म करतो त्याचं फळ जे काही मला मिळतं ते जर मी प्रसाद आहे भगवंताचा हे समजून जर मी विचार केला की तिथे मग अशा ठिकाणी तुम्हाला ते अनुकूल प्रतिकूलतेचा काही प्रश्न येत नाही, की भगवंताचा प्रसाद म्हणून मी घेतला. समजा ठाकूरांना प्रसाद दाखवला मी त्याच्यामध्ये मी कारलं पण ठेवलेलं आहे,
आणि आंबा पण ठेवला आणि जेव्हा तुमचा प्रसाद तुमच्या ताटात आला तेव्हा तुम्ही ताटात कारला आला तर तुम्ही काय म्हणता अरे बाबा मी कारलं खाणार नाही तुम्ही ते प्रसाद ग्रहण करून डोक्याला असं लावून तुम्ही ते खाल कारलं कारण भगवंताचा प्रसाद आहे आणि कोणाला आंबा मिळाला तो आंबा पण तो डोक्याला लावून खाईल म्हणजे अनुकूल एखादं फळ मला मिळालं माझ्या कर्माचं आणि प्रतिकूल कधी मिळालं तर त्यात कुठलाही भेद न करता हा देवाचा प्रसाद आहे असं समजून आपण ते ग्रहण करायला पाहिजे. बरेच वेळा आपण तसं करत नाही. अनुकूल असेल तर आपण म्हणतो भगवंताची किती कृपा माझ्यावर आहे. पण थोडं काही प्रतिकूल झालं तर आपण म्हणतो भगवंताने माझ्यासाठी काहीच नाही केलं. मी इतके वर्ष घासलं, मी इतके वर्ष कर्म केलं, मी इतके वर्ष कामं केले आणि भगवंताने मला काय दिलं? काहीच दिलं नाही. म्हणजे भगवंतानी काय दिलं हे समजायसाठी आपल्याला बँक बॅलन्स आपलं चांगलं गलेलठ्ठ पाहिजे. म्हणजे माझं बँक बॅलन्स भरपूर वाढलं असेल तर भगवंताची माझ्यावर खूप कृपा आहे आणि भगवंतानी जर माझं बँक बॅलन्स वाढवलं नसेल तर भगवंताची माझ्यावर काही भगवंत बघतच नाही आहे माझ्याकडे. तर असा जर भाव असेल तर तो कर्मयोग होत नाही. की त्याच्यामागे तुमची काहीतरी वासना आहे ते कर्म करण्यामागे. परंतु इथे भगवंत चित्तशुद्धीसाठी म्हणून कर्म करायला म्हणतात इथे की तुम्ही जे काही कर्म कराल तुम्ही चांगल्या ऑनेस्ट मीन्सनी तुम्ही कर्म कराल तर कधी तुम्हाला बऱ्याच वेळा अपयश येईल. जो कोणी चांगल्या रस्त्याने सरळ रस्त्याने जायचा प्रयत्न करेल त्याला अपयश ठरलेलं आहे कारण या रस्त्यावर तसे काटे भरपूर आहेत. इतक्या सहज गोष्टी होत नाही. परंतु आता आपण बघतो की पांडव तुमच्या सरळ रस्त्याने जात होते. पांडव तर काही जास्त मागत नव्हते त्यांना. ते एका सुईवर असलेली तोडत फक्त मागत होते. त्यांनी कुठला धर्माचा मार्ग सोडला नव्हता. पण त्यांना किती त्रास भोगायला लागला मला सांगा. म्हणजे त्यांना त्यांच्यासोबत भगवंत आहेत पुन्हा, त्यांच्यासोबत धर्म आहे पुन्हा, तरी त्यांना इतका त्रास झाला. म्हणून हा त्रास म्हणजे होणार आहे हे समजून जायला पाहिजे. हा इथे कुठे शॉर्टकट नाही. मी शॉर्टकट करून काही होम हवन करून काही डोनेशन देऊन किंवा एखाद्या महाराजांना भेटून त्यांच्या त्यांचा हात डोक्यावर ठेवून हे काही होणार नाही. इथे तुम्हाला तुमचाच प्रवास करायचा आहे. तुमच्या नावावर तुझं काही नाही. तुम्हाला तुमचा प्रवास करायचा आहे. तो चांगला असो वाईट असो तुम्हालाच जायचा आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतायत की तुम्ही यज्ञशिष्ट की देवाचा प्रसाद असं समजून तुम्ही काम करा. फॉर एक्झाम्पल बघा ना की जर समजा आपण म्हणजे एखादं पुस्तक घेतलं विकत आणि पुस्तक जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला वाटलं की नाही ते चांगलं नाही आहे तुम्ही विकायला काढलं तर काय ते सेकंड हँड झालं पुस्तक. म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक विकलं घेतलं तुम्ही तुम्हाला 50 रुपयात विकायला होणार आहे पुस्तक. पण तेच तुम्ही पुस्तक घेतलं आणि तुम्ही एखाद्या स्वामीजींकडे गेले समजा मोठ्या महाराजांकडे गेले आणि मोठ्या महाराजांना म्हटलं महाराज ते थोडंसं याच्यावर तुम्ही सही करून द्या ना तुम्ही नाव लिहून द्या ना असं तर त्या पुस्तकाची किंमत अजून वाढली. तर हे झालं प्रसाद बुद्धी की या जे काही आम्हाला मिळतं आहे जीवनात हे जर मी प्रत्यक्ष हे प्रसाद बुद्धीने जर घेतलं की मला जे काही कमी जास्त जे काही मला आज मिळालं जीवनामध्ये हा देवाचा प्रसाद आहे यज्ञशिष्ट आहे असं समजून जर मी घेतलं ते तर बघा त्यात किती आनंद आहे. तर इथे त्यांना तेच सांगायचं आहे की असं जे करतात त्यांचं खरोखर चित्तशुद्धी होण्याला ते कारण होऊ शकतं. आणि दुसरे लोक जे भुंजते ते तुघम पाप की जे सेल्फिश आहेत की जे थोडक्यात कर्मयोगी नाहीत जे अत्यंत स्वतःसाठीच जगत आहेत जे कर्मयोगी नाहीत त्यांना ते म्हणतात की ते पचंती आत्मकारण भुंजते ते त्वघं पापा ते पचंती आत्मकारणात. की यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरिताच स्वयंपाक करतात ते तर केवळ पापच भक्षण करतात. स्वयंपाक म्हणजे की जे काही आपण कर्म करतो की जे लोक हे प्रसाद बुद्धीनी प्रत्येक गोष्ट कर्म करत जातात आणि त्यापासून मिळालेलं फळ हे प्रसाद समजून जे लोक ग्रहण करतात ते पापांपासून मुक्त होतात. सर्व किलबिषय मुच्यते
की त्यांच्या मनातले सगळे पाप धुतल्या जातात. त्यांचं मे बी बँक बॅलन्स वाढलेलं नसेल, पण मनाची स्वच्छता त्यांची झालेली आहे, त्यांचं मन स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जे फक्त स्वतःसाठी काम करतात की शरीर पोषणार्थी सेल्फिश काम जे करतात की जिथे त्यांचा स्वतःच्या शिवाय दुसरा कोणाचा उन्नतीचा उद्देश नाही आहे, अशा लोक काय करतात, ते केवळ पापच भक्षण करतात. की इथे त्यांचं म्हणणं आहे की ते केवळ पाप करतात. आता आपण इथे म्हणू शकतो की आम्ही आता मॉडर्न जगामध्ये एवढं सगळं काय करणार, कसं करणार वगैरे वगैरे, हां की आम्हाला तर काही करायचं असतं पण करू शकत नाही. आता ज्यांना करायचं आहे त्यांना ते भरपूर करू शकतात, पण हे पूर्वीच्या काळामध्ये म्हणा किंवा आतापर्यंत पण, मी आगरतळाला पण असताना स्वतः बघितलं आहे की ती मुष्टी भिक्षा म्हणून असायची. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा एक मूठ तांदूळ एका हांडीत भरून टाकायचा आणि तुम्ही स्वयंपाक करत राहायचा. तुमचा काय करायचं आहे ते, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वयंपाकाला बसा, त्याच्या आधी एक मूठ तांदूळ पुन्हा एकदा तुम्ही टाकून दिला, त्याला मुष्टी भिक्षा म्हणतात. मग आम्ही काय करायचं महिन्यातनं, मग त्या त्या लोकांकडे जायचं, मग ते ती हांडी आमच्याकडे टाकणार आमच्यामध्ये, मग ते तांदूळ येणार. त्या तांदूळामध्ये काय आश्रम म्हणा किंवा आश्रमातले मुलं म्हणा विद्यार्थी म्हणा, त्या सगळ्यांचं जेवण वगैरे व्हायचं. आता हा पण एक यज्ञ झाला, मनुष्य यज्ञ. आता याच्यासाठी तुम्हाला काय कुठे जाऊन बाहेर मी भिकारी शोधेन, मी कुठे बाहेर कुठे गरीब शोधून कुठे चांगला शोधून, शक्य नाही आहे. तुम्ही खूप फास्ट तुमचं लाईफ जगता ना तुम्ही, तर ठीक आहे ना, पण एक मूठ तांदूळ एका डब्यात टाकू शकता? दिवसातले 10 रुपये ते एकावेगळी टाकू शकतात की मी पॉकेटमध्ये माझा रोजचा 200 रुपये खर्च आहे बाहेर, त्यातले 10 रुपये मी म्हणतो 5 रुपये ते तर वेगळे टाकू शकतात. ऑफिसमध्ये जायच्या आधी, घराच्या बाहेर जायच्या आधी मी 5 रुपये काढलं खिशातनं टाकले बाजूला, असे करणारे लोक आहेत. आणि ते जेव्हा काही जमतील, जे काही जमतील 500, 200, 400, 500 त्याचं जाऊन मठात कोणा किंवा कुठल्याही एका चांगल्या संस्थेला देऊन आला तुम्ही, झाले की सेवा. म्हणजे तुम्ही जगता हा जगा, तुम्ही तुमच्या ह्या 21व्या शतकात जगताय जगा, तुम्ही तुमचं फास्ट लाईफ जगताय जगा, पण अनायासे काही एक्स्ट्रा श्रम न करता तुम्ही असंही थोडीशी लोकांची सेवा करू शकता. पण जे असंही करत नाही अशा लोकांना भगवंत म्हणतायत की ते फक्त शरीर पोषणासाठी जगताय. म्हणजे इथे खूप खराब शब्द आहे हा, म्हणजे जनावरांसारखं, जनावरं फक्त शरीर पोषणासाठी जगतात, त्यांना त्यांचं शरीराचं पोषण माहीत असतं. तुम्ही मांजराला बघा, ती नुसती खाणार आणि आपलं अंग स्वच्छ करत राहणार दिवसभर, बाकी तिला काही माहीत नाही आहे. ते म्हणतात की असे जर असले अगम भुंजते की ते केवळ पापच ते आपल्या गाठीशी बांधताहेत. तर इथे जे सुंदर त्यांनी इथे सांगितलं आहे, मग ते पुढच्या 14व्या आणि 15व्या श्लोक एक चांगला महत्त्वाचा श्लोक आहे इथे. आता इथे पुढे भगवंत म्हणतात, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवंती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. की मग आपण जसं म्हटलं की मनुष्य हा म्हणजे आयसोलेटेड प्राणी नाही आहे. मनुष्य म्हणजे सगळ्यांना घेऊन, समाजाला घेऊन, त्याला या नेचरला घेऊन, जे काय पशु पक्षी आहेत, वनस्पती आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्याला जगायचं आहे. म्हणून ही एक सायक्लिक प्रोसेस आहे, म्हणजे एकमेकावर डिपेंडन्स आहे. आणि हा डिपेंडन्स कसा आहे ते भगवंत या श्लोकात सांगतायत. की ते म्हणतात, अन्नात भवंती पर्जन्यो पर्जन्यात अन्न संभव. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. ही त्यांनी इथे सायकल सांगितली. ते काय म्हणतात की तर आता हा जो म्हणजे इथे व्यू भगवंताने सांगितला आहे, आतापर्यंत आपण 3-4 पॉईंट भगवंताने म्हटलं की कर्मयोग का करायला पाहिजे. इथे भगवंत म्हणतात की तुम्ही कर्मयोग करा, हा यज्ञ म्हणून तर कराच, पण ॲज अ धर्म, की हा माझा
म्हणजे मी जेव्हा जगतो आहे त्या जगण्याचा माझा धर्म असा विचार करून कर्म येतो. धर्म म्हणजे काय? धारणा धारणा धर्म म्हणजे ह्या नेचरचं संतुलन जे ठेवतं. संतुलन म्हणजे कसं की मेंटेनिंग द हार्मोनी ऑफ द नेचर. या नेचरमध्ये संतुलन ठेवणं म्हणजे धर्म आहे. बाकी मी कशाही जगायचं मला माहीत नाही, पण ॲटलिस्ट मी ह्या नेचरचं संतुलन बिघडू देणार नाही. मी ह्या नेचरमध्ये संतुलन ठेवायचा प्रयत्न करेन. एवढ्यासाठी तरी तुम्ही भगवंत म्हणतात की जगा. ते संतुलन कसं? की त्याची चेन मग सांगतात भगवंत. आपण अन्न खातो, मग हे अन्न कशापासून तयार होतं? पावसापासून. पाऊस नसेल तर अन्न तयार होत नाही. तुमचं कितीही चांगली माती असू द्या, कितीही बी असू द्या, चांगलं खूप श्रेष्ठ जातीचं बी असू दे, पण जर पाऊस नसेल तर पीक येणार नाही. म्हणून आपण अन्नावर जगतो. अन्नासाठी पाऊस लागतं, हां, मग पर्जन्यात अन्न संभव. आणि हे अन्न कशापासून तयार होतं? यज्ञापासून, ते म्हणतात. आणि यज्ञ कर्मसमुद्भव. तर आता इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की माणूस, पशु किंवा वनस्पती काही असो, तर आपलं हे जीवन हे माणूस, पशु, वनस्पती या सगळ्यांशी जोडल्या गेलेलं. आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहोत, म्हणजे वी आर नॉट आयसोलेटेड. पण यामध्ये काय आहे ना की पशु आणि वनस्पती, आपण मागच्या क्लासमध्ये याचा रेफरन्स दिला होता की दे आर प्रोग्राम पीपल, की त्यांना जसं सांगितलं आहे तसं त्याप्रमाणे ते जगतात. जंगलातले पशुपक्षी बघा किंवा हे वनस्पती बघा, त्याच्यामुळे या नेचरमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे नेचरचं संतुलन या लोकांमुळे बिघडत नाही. म्हणजे कुठल्याही पशुप्राण्यांमुळे आणि वनस्पतीमुळे या नेचरचं संतुलन बिघडत नाही. हे संतुलन बिघडवणारा कोण आहे? मनुष्य. तर मनुष्य, वनस्पती आणि पशु या लिंकमध्ये मनुष्यच एक असा माणूस असा आहे हां की तो या जगाचं संतुलन बिघडवू शकतो आणि चांगलं पण करू शकतो, दोन्ही करू शकतो. कारण मनुष्याला फ्री विल आहे, मनुष्याला स्वतःला स्वाधीन इच्छा आहे, आणि या स्वाधीन इच्छेमुळे तो हे पूर्ण संतुलन बिघडून टाकू शकतो. जसं आपण आता बिघडवलं आहे, ऑलरेडी बिघडवलं आहे आपण. किंवा तोच मनुष्य आता हे सगळं ग्रीन हाऊस इफेक्ट होत आहेत, हे सगळं काय गरम वाढत आहे, म्हणून हाच मनुष्य आता ते कसं कमी करता येईल म्हणून प्रयत्न पण करतोय. दोन्ही आहे. तर इथे भगवंत म्हणतात की हे माणूस, पशु आणि वनस्पती या सर्कलमध्ये मनुष्य असा आहे की तो हे संतुलन बिघडवू पण शकतो आणि चांगलं पण ठेवू शकतो. म्हणून इथे भगवंत म्हणतात की तुझा देवावर विश्वास नाही, नसू देत. तुला मोक्ष नको आहे, नसू देत. तुला चित्तशुद्धी नको आहे, ठीक आहे, नको घेऊ. पण ॲटलिस्ट तू या धर्मासाठी, म्हणजे या संतुलनासाठी, हे जे संतुलन आहे हे बिघडू नये यासाठी तरी करू नको. आता अजून पुढे बघून जातात की तुम्हाला हे देव बिव समज मागण्यात तरी नका मानू, पण ॲटलिस्ट मी याच्यासाठी जगतो, मी हे याच्यासाठी कर्म करतो की या संतुलनाला मी बिघडून देणार नाही. हां, म्हणून जे म्हणतात की मग अशा वेळेस, म्हणजे आपण आता हे आस्तिक सोडून द्या, पण नास्तिक माणूस पण म्हणेल एखादा की जो नास्तिक आहे, ज्याचा देवावर विश्वास नाही, तो पण हे ॲक्सेप्ट करेल की हे संतुलन मला चांगलं जगायसाठी हे संतुलन असायलाच पाहिजे. आज एवढे सगळे देश आता सगळे मागे लागले आहे की हे ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करा किंवा हे टेम्परेचर वाढलं हे कमी करा, यामध्ये नास्तिक देश पण भरपूर आहेत. यात काय सगळेच काय आस्तिक आहे किंवा सगळेच या नेचरच्या लॉला मानणारे आहेत असं नाही आहे. पण ते म्हणतात की हे नेचरचं संतुलन बिघडलं आहे, ते आपण ठीक करायला पाहिजे. हां, म्हणून इथे की आपण वी शूड बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ॲटलिस्ट. की मी काय करेन काय नाही, कोणासाठी किती केलं काय केलं, हा भाग वेगळा. पण आय शूड बी व्हेरी रिस्पॉन्सिबल सिटीजन हे असायला पाहिजे. आणि हे जी क्रिएशनची जी सायकल आहे जी आपण आता बघितली की पर्जन्यापासनं अन्न, अन्नापासनं माणूस, ही सायकल जर टिकवायची असेल
तर आपण कर्म करायला पाहिजे. कर्म करायला पाहिजे म्हणजे कसं की ॲटलीस्ट संतुलन बिघडण्यासाठी चांगल्या प्रकारचं तरी कर्म करायला, की संतुलन बिघडू नये, नदी पोल्युट होऊ नये, नदीत ते काय घाण फेकू नये, नदीत थुंकू नये, ह्या गोष्टी तरी आपण करायला पाहिजे. ही आपली जुनी परंपरा आहे. जेव्हा आपण नदीत स्नान करायला जातो तेव्हा आपण डायरेक्ट नदीत जात नाही, आधी ते पाणी घेतो, डोक्याला शिंपडतो, म्हणजे तिला एक रिस्पेक्ट देतो त्या नदीला पण आपण, आणि मग त्या नदीमध्ये आपण घुसतो. हां, म्हणून इथे थोडक्यात हे करायला पाहिजे की आता ही ऑक्सिजनची सायकल बघा. ऑक्सिजन कसा मिळतो? ऑक्सिजन आणि हे झाडांची जी सायकल आहे आपल्याला माहिती आहे, सायन्समध्ये शिकलो आहे आपण, की ते कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतो. किती वंडरफुल सायकल आहे ही. वॉटर सायकल आहे, किती सुंदर सायकल आहे ही. तर ह्या सायकलला ॲटलिस्ट मी तोडू नये, आपण झाड तोडू नये. आपल्याला राहायला जागा नाही म्हणून आपण घरं बांधतो पण झाडं बांधत नाही, झाडं लावत नाही. म्हणजेच काय, ह्या सायकलसाठी जे करायला पाहिजे म्हणजेच हे धर्माला, म्हणजे ही सायकल ब्रेक होऊ नये यासाठी जेवढं आपण करायला पाहिजे तेवढं पण आपण करत नाही. म्हणून जे भगवंत म्हणतात की अन्नापासून शरीर तयार होतं, पर्जन्यापासून अन्न बनतं आणि यज्ञापासून पर्जन्य बनतं. आता इथे यज्ञाची व्याख्या थोडी समजून घ्यायला पाहिजे. तर यज्ञ म्हणजे आपण बरेच वेळा समजतो की ते होम हवन वगैरे वगैरे, पण आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा वैदिक काळामधला शब्द आहे यज्ञ. हां, त्याला आपण अपूर्व म्हणा किंवा पुण्य म्हणा किंवा अदृष्ट म्हणा, हा त्याचा अर्थ आहे यज्ञाचा. पण आजकालच्या मॉडर्न तुम्हाला ज्या जर पाहिजे असेल त्याला शब्द आपण पाहिजे असेल तर हे कॉस्मिक बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, किंवा आपण इकॉलॉजिकल बॅलन्स हा नवीन शब्द आपण वापरतोय, की यज्ञ म्हणजे इथे इकॉलॉजिकल बॅलन्स, की हे हार्मोनी या नेचरमध्ये ठेवायची, इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवायचं आहे, म्हणजेच हा यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे काय, मी खूप होऊन हवन करायचा, तो धूर मग वरती गेला आणि त्या धुरापासनं पाऊस पडला, असा अर्थ पूर्वीच्या काळी असेल पण आता नसेलही, किंवा आपण कोणी मानणार पण नाही त्याचं. पण जर आपण हे इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवलं तर काय होईल, व्यवस्थित पाऊस पडेल, पाऊस पडला की अन्न होईल, अन्नापासनं आपलं रक्षण होईल. म्हणून इथे म्हणतात की हे अन्नापासून शरीर तयार होतं, पर्जन्यापासून अन्न तयार होतं आणि यज्ञापासून म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स जर आपण ठेवलं तर पर्जन्य तयार होतं. म्हणजे सगळंच जर आता आपण म्हणतो की पाऊस काय, आता सगळे सीझन बदलले आहेत, पाऊस उशिरा पडतो, थंडी उशिरा येतं, कारण का इकॉलॉजिकल बॅलन्स बिघडला आहे. ते जर आपण व्यवस्थित तर रक्षण करू शकलो त्याचं तर आपल्याला सगळ्यात चांगले सीझन मिळतील, चांगलं अन्नधान्य मिळेल आणि आपण पण सुखात राहू शकू. तर इथे यज्ञ म्हणजे आपण इकॉलॉजिकल बॅलन्स घ्यायला पाहिजे. आणि हे जे कर्म आहे, कर्म यज्ञ कर्म समुद्भव म्हणतात ते, की कर्म हे या यज्ञापासनं तयार होतं. यज्ञापासनं म्हणजे ह्या इकॉलॉजिकल बॅलन्स जर आपण त्यासाठी जे काही कर्म करतो आपण त्यापासनं ते उत्पन्न होतं. तर आता कर्म कुठलं, कर्म करायचं म्हणजे काय, हे मेंटेनिंग द इकॉलॉजिकल बॅलन्स, की मी जे हे काही बॅलन्स जे खराब झालं आहे, नष्ट झालेलं आहे, त्याला मी मेंटेन करणं. म्हणजे ॲटलीस्ट काय, की पाणी नष्ट न करणं, त्याचा अपव्यय न करणं, पाणी पोल्युट न करणं, झाडं न तोडणं, इतकं जरी कर्म केलं तर हे झालं कर्म. तर ह्या पूर्ण श्लोकाचं थोडक्यात ते असं म्हणतात की कर्मयोग कर, कर्म कर, कर्म कोणतं कर, की असं इकॉलॉजिकल बॅलन्स नष्ट करू नको. म्हणजेच तू यज्ञ करतोय, तो यज्ञ म्हणजेच त्या यज्ञामुळे काय होईल, तुम्हाला पर्जन्य मिळेल, पर्जन्य मिळालं की काय, तुम्हाला अन्न मिळेल, अन्न मिळालं काय, तुम्हाला मनुष्य मिळेल. म्हणजे मनुष्य आपण जातीचा संरक्षण, जेव्हा आपण जन्म घेतला आहे मनुष्य जन्म, तो आपण ह्या इकॉलॉजिकल बॅलन्ससाठीच म्हणून जन्म घेतलेला आहे. तर हे असं सर्कल भगवंतांनी पण सुंदर याच्यात सांगितलं आहे की अन्नात भवंती भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. की तुम्ही जर हे असं बॅलन्स व्यवस्थित वापरलं, तुम्ही जर बॅलन्सचा उपयोग केला तर खरोखर तुमचं आयुष्य सुखाचं होईल.
आणि पुढचा आपण तो शेवटचा रूप संपवू. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समोद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. ते म्हणतात की कर्म वेदांपासून उत्पन्न झालेले आहेत असं समज. वेद अविनाशी आहेत म्हणून सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित होतो. आता जसं एक आपण बघितलं की हे जे कर्म संतुलन ठेवायचं आहे, कर्माचं संतुलन ठेवायला पाहिजे. हे कर्म म्हणजे कसं कळणार की कसं कर्म करायला पाहिजे मी संतुलन ठेवायसाठी म्हणून, हे आपल्याला कसं कळणार? तर आपण आधीच बघितलं की हा मनुष्याला ही जी स्वाधीन इच्छा आहे त्याच्यामुळे तो चांगलं पण करू शकतो, वाईट पण करू शकतो. त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या की आपण एक केमिकल्स प्रोड्यूस करतो त्याच्यामुळे आपण आज म्हणजे फ्रीज आपल्या घरामध्ये आहे ते थंड होतं, एअर कंडिशन तयार झाली आहे त्याच्यामुळे आपला काय बऱ्याचशी आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन व्यापन करता येतं. तर आता हे एक शोध आहे, नवीन नवीन शोध आहेत, पण या शोधांपासून आपण फॅक्टरी तयार केल्या खूप मोठ्या मोठ्या, पण त्या फॅक्टरी तयार केल्या त्याच्यामधून भरपूर उत्पन्न आपल्याला मिळायला लागलं आहे. हा चांगला पॉझिटिव्ह भाग आहे, पण त्यामुळे झालं काय की ओझॉन लेअर बिघडलेली आहे. हां, ते भगवंत इतकं सुंदर कवच दिलं आहे आपल्याला की सूर्याची किरण येतात त्या सूर्याच्या किरणा चांगल्या किरणाबरोबरच वाईट किरणं पण आहेत, म्हणजे पॉयझनस किरणं पण आहेत. तर ती थांबवण्यासाठी म्हणून एक त्यांनी छान एक चादर टाकून घेतली आहे, पण ओझॉन लेअर केली आहे. पण ती ओझॉन ह्या ग्रीन इफेक्ट काय ग्रीन हाऊस इफेक्ट की काय त्याला म्हणतात त्याच्यामुळे ती नष्ट व्हायला लागली आहे. तर माणूस थोडक्यात काय इथे म्हणतात भगवंत की माणूस जे काही करतो त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहे आणि वाईट गोष्टी पण आहे, म्हणजे तो सगळंच खराब करतो असं नाही आहे. तो जेव्हा चांगलं करतो आहे तेव्हाच खराब गोष्टी पण होत आहेत. हां, तर माणसाच्या या कृतीवर पण भरोसा न ठेवता इथे भगवंत म्हणत आहेत की तू शास्त्रावर डिपेंड राहा. शास्त्र काय म्हणतं? हां, म्हणून तिथे म्हणतात की ब्रह्मोद्भव विद्धी, की शास्त्राने काय सांगितलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वे ऑफ लाईफ दिले आहे शास्त्राने तुम्हाला कसं जगायचं, त्या काय म्हणतात या युनिव्हर्सल हार्मनी ठेवून की सगळ्यांना सोबत ठेवून कसं जगायचं हे शास्त्राने तुम्हाला दिलेलं आहे. आणि शास्त्र हे ब्रह्मोद्भवम आहे की हे ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे, म्हणजे वेदांपासून आलेलं आहे, म्हणजे वेदांनी तुम्हाला कसं जगायचं, कसं इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवायचं याचं शास्त्र भगवंताने तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून माणसाच्या बुद्धीवर भरोसा ठेवून जाण्यापेक्षा तुम्ही शास्त्रावर भरोसा ठेवून जर तुम्ही जगला तर या सायकलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आज जे इम्बॅलन्स सगळं दिसतंय आपल्याला, म्हणजे बाहेरच्या जगात इम्बॅलन्स आहे आणि मानसिक जगामध्ये पण इम्बॅलन्स आहे, तर हे जे इम्बॅलन्स आपण सध्या आज अनुभवतो आहे हे केवळ माणसाच्या ग्रीडमुळे, माणसाच्या अतिरिक्त वासनेमुळे, अतिरिक्त मिळण्याच्या हव्यासापोटी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु इथे भगवंत म्हणतात की असं न करता तुम्ही जर वेदांनी सांगितलेल्याप्रमाणे, म्हणजे काय असं म्हणायचं नाही मला की वेदांनी सांगितलेलं त्याचप्रमाणे सगळं प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे, पण वेदांनी वे ऑफ लाईफ सांगितलं आहे, वेगवेगळ्या लाईफस्टाईल सांगितल्या आहेत, वेगवेगळ्या निष्ठा सांगितल्या आहेत, आणि त्या प्रत्येक लाईफस्टाईलमध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे ते पण सांगितलं आहे. म्हणून तुम्ही बघा ना, आपण कित्येक अशा पूजा आहेत की त्या वडाची पूजा, नागपंचमीची पूजा, बैलाची पूजा, याची पूजा, त्याची पूजा, हे कशाने सांगितलं आहे की त्यांना मारू नका, त्यांना हां की ते बॅलन्स ठेवा. आता त्याला आपण एक धार्मिक रूप दिलं की बाबा ते देव आहे, मग त्याची पूजा करा, मग ते हे करा ते करा, तो भाग वेगळा. पण अशा तुम्ही असंख्य तुम्हाला ह्या देवदेवता देतील, असंख्य ह्या वृक्षांची पूजा आपण करतो, असंख्य प्राण्यांची पूजा करतो, कुठलाही इथे प्राणी असं नाही आहे की त्याला आपण हीन मानतो. सो दे हॅव इक्वल राईट्स या जगामध्ये जगण्यासाठी. जेवढा आपला राईट आहे तेवढाच प्रत्येक वनस्पतीचा आहे, तेवढाच प्रत्येक जनावरांचा प्राण्यांचा आहे.
तर प्रत्येकाला जर त्याची स्पेस देऊन जर आपण जगायचा प्रयत्न केला तर हे सहशक्य आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की माणसाच्या बुद्धीवर तुम्ही भरोसा न ठेवता जर शास्त्राचा आधार घेऊन जर आपण जगायचा प्रयत्न केला, शास्त्राचा आधार घेऊन म्हणजे ते जुन्या काळात 5000 वर्षापूर्वी लोक जगायचे तसं नाही आहे. तुम्ही या जगात पण जगू शकता पण हे सगळं बॅलन्स ठेवून, हे बॅलन्स न बिघडू देता जर आपण जगलो तर बऱ्याच गोष्टी भगवंत म्हणतात की तुम्हाला या सोप्या जातील. तर हे इथपर्यंत आपण आज बघितलं, इथेच थांबू, आपण वेळ झाली आपली बरीचशी. ओम शांती शांती शांती, हरी ओम तत्सत, श्री राम कृष्णार्पणमस्तू.